फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू द चैनल। आजचा हा वीडियो सुरू होतोय द्वादशीच्या दिवशी, तो एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा हा वीडियो आहे सकाळचा। तर सकाळची नेहमीची रूटीनची कामं झालेली आहेत आणि देवाची पण पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर आता आपला पण आणि देवबाप्पाचा पण उपास सोडायची वेळ आहे ना। तर कारण काल एकादशी होती, सो मी देवाला नैवेद्य दाखवते। बस वरण भात तूप आणि भाजी वगैरे दही हेच नैवेद्याला दाखवते मी आता। आमच्याकडे सहसा चपाती वगैरे नैवेद्याला दाखवत नाही, पुरी वगैरे असं काय आपण स्पेशल जेव्हा बनवतो ना तर त्यावेळेला आपण ते नैवेद्याला आमच्याकडे दाखवतो। सो मी आता जे काही मी घरी बनवले तेच आपण देवाला नैवेद्य दाखवू शकतो। सो मी ते देवाला आता नैवेद्य दाखवते, त्याच्यानंतर मग आम्ही जेवून घेऊ। आणि त्याच्यानंतर मग एवढं काही शूट नाही केलं, बस दुपारी अद्विकला स्कूलमध्ये सोडलं, त्याची 11:30 स्कूल असते, 2 तास असते, मग तो शाळेमध्ये जाऊन आला। आणि आत्ता आमचं हेच डिस्कशन चाललं होतं संध्याकाळच्या चहाबरोबर की बनवायचं काय, ॲक्च्युली काय बनवायचं ते माझ्या डोक्यात होतंच, पण उगाच आपल्याला सवय असते ना लेडीज लोकांना विचारायचं पण करायचं मात्र आपल्याला जे काही वाटतं किंवा आपल्याला जे सुचलेलं असतं तेच। सो तर मी आज आहे ना तुमच्याशी छानशी एक अशी थाळी शेअर करणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीच भाजी नाही लागणार, म्हणजे ॲक्च्युली घरामध्ये कुठलीच भाजी नाही आहे बिलकुलसुद्धा, बटाटासुद्धा नाही आहे, बस आपला कांदा टोमॅटो वगैरे हे सगळं आहे पण भाजी कोणतीच नाही आहे। पण म्हटलं तरी पण छानशी एक थाळी मी तुमच्याशी शेअर करते। एवढा बाहेर पाऊस चालू आहे, घरामध्ये भाजी नाही आहे, किंवा जर गेस्ट आले असतील तर स्पेशल काहीतरी तुम्हाला अशा वेळेला बनवायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही नक्की करू शकता। तर इथं सुरुवात आपण करतो आहे ना जे तंदुरी नान असतात ना, तर त्याचं पीठ भिजवण्यापासून। तर आपण आहे ना ह्याच्यामध्ये म्हणजे मैदा नाही यूज करत आहे, आपण गव्हाच्या पीठाचंच करतो आहे। तर इथं मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामधले 2 चमचे मी तेल घातलं आहे, 3 चमचे घालणार आहोत आत्ता आपण, 2 चमचे घातले, पुढे अजून 1 चमचा घालू, त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 2 मोठे चमचे मी दही घातले। आणि ह्या पिठाला आपल्याला लवकर ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण इनो घालतो आहे। तुम्ही बेकिंग सोडा वापरलात तरी पण चालेल, पण बेकिंग सोडा जर तुम्ही वापरलात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 तास किंवा 5 तास असं तुम्हाला ह्याला फर्मेंट व्हायला ठेवावं लागेल। मी इनो ह्यासाठी वापरते 1.5-2 तासामध्ये, म्हणजे पीठ आपलं छान फर्मेंट होईल ना म्हणून। तर मी म्हणून सुरुवातीलाच अगोदर पीठ म्हणून ठेवते, त्यानंतर मग आपण बाकीचं जेवण होईल ना तोपर्यंत आपले पीठ पण, नानचं पीठ पण छान रेडी होईल। तुम्ही नान म्हणा, तंदुरी रोटी म्हणा, काही म्हणू शकतो। तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं, इथे आहे ना थंडीचे दिवस आहे तर पीठ लवकर फर्मेंट व्हावं म्हणून आपण हलकं कोमट जे पाणी असतं ना तर त्या पाण्यानं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे फर्मेंट जी प्रोसिजर आहे ना ती फास्ट होते। तर सॉफ्ट असं जसं आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं हलकं मऊ पीठ मळलं ना की नान आपले छान होतात। तर ह्याला आपल्याला मस्त 2 तासाचा रेस्ट द्यायचा आहे, मी ह्याला झाकून ठेवते आणि त्यानंतर मी इकडं कुकर लावते। तर सकाळी आहे ना मी म्हणजे 3-4 तास झाले असेल, म्हणजे दुपारच्या वेळेस हे जे आपले हिरवे वाटाणे असतात ना मटार, सुखी मटार, तर ती भिजायला घातली होती आणि त्याचबरोबर अरंबा, तर हे मला उकडायचं आहे सगळं, तर मी एकत्रच हे कुकरला लावते। ह्या मटारमध्ये मी मीठ नाही घालत आहे कारण भिजवलेले जे मटार असतात ना कुकरमध्ये खूप लवकर शिजतात, जर मीठ घातलं तर ते अजूनच जास्त शिजेल आणि एकदम खीरच होईल त्याची, म्हणून मग मीठ न घालताच मी हे उकडायला ठेवते। सो सगळं आपला कुकर होतो तोपर्यंत 3 शिट्ट्या देते मी कुकरला, जास्त नाही, आणि कुकरच्या शिट्ट्या वगैरे होईपर्यंत बाकीची थोडी थोडी प्रिपरेशन केली मी, म्हणजे कटिंगचं वगैरे, आणि आपला मटार वगैरे पण छान शिजला आहे। सो मी काढून घेते, वरणाला बेसिक आपली नेहमीची फोडणी तीच घालायची आहेत आणि मी बरेच वेळा शेअर केली म्हणून आत्ता शेअर नाही करत आहे। तर आत्ता मी तुमच्याशी शेअर करते ही रेसिपी चण्याच्या, म्हणजे ह्या जे वाटाणे आहेत ना ह्या वाटाण्याची भाजी। तर इथे मी चमचाभर तेल गरम केलं, मोठा चमचा तेल, त्याच्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता घातला, त्यानंतर हा 1 कांदा आहे मीडियम साईजचा, इथे कांदा ऑप्शनल आहे, कांदा नाही वापरलात तरी पण चालेल कारण आपण जे वाटण वापरतो ना जे नेहमीच आपलं रेग्युलर वाटण असतं तर त्याच्यामध्ये कांदा वगैरे असतंच, कांदा, आलं, लसूण, ओलं खोबरं ह्याचं वाटण मी ह्याच्यात घालणार आहे। सो कांदा नाही घातला तरी चालेल, पण मी घातला आहे आणि कांदा थोडासा भाजला की त्यानंतर मी इथं टोमॅटो घातला आहे। टोमॅटो यासाठी की वाटणामध्ये मी टोमॅटो घातलेला नाही आहे कारण वाटण खराब होतं ना, तर आपण डीप फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवू शकतो टोमॅटो न घालता, म्हणून हे मी स्टोअर केलेलंच आहे वाटण। सो इथं कांदा, टोमॅटो, मीठ घालून मी छान परतून घेतलं, जेवढं भाजीला लागेल तेवढं सगळं मीठ मी इथं फोडणीमध्येच घातलं, कांदा मऊ झाला,
टॉमेटो मॅश झाला की मग त्याच्यानंतर हे जे वाटण आपलं कांदा खोबऱ्याचं आहे तर हे वाटण आपल्याला घालायचं आहे आणि ह्या वाटणाला आपल्याला भाजायचं आहे व्यवस्थित. मीडियम फ्लेम ठेवायची, एकदम हाय फ्लेम केलात तर अगदी लवकर मॉइश्चर त्याच्यामधलं कमी होतं आणि मग ते व्यवस्थित भाजलं जात नाही. तर हे भाजते तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये ना मसाले घालायचे. तर इथे ना मी घातले हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला, बस. बाकी कुठले जास्त मसाले घालायची गरज नाही आहे. बाकी तुम्हाला जर आवडत असेल एखाद्या पर्टिक्युलर मसाल्याची टेस्ट तर ते तुम्ही नक्की घालू शकता. तर हे मसाले छान आपण तेल सुटेपर्यंत एक 2 मिनिटामध्ये म्हणजे लवकर तेल सुटतं, तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हे आपले मटर. आणि बघा किती छान रंग आणि टेक्स्चर येतो ना ह्या मसाल्याला, खूप मस्त. तर हे जे मटर घातले आपण आणि बस आता आपल्याला काही ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही आहे. पाणी वगैरे पण बऱ्यापैकी आहे. तर ह्याच्यामध्ये 2-3 मिनटं बस आपल्याला ह्या मटरला झाकण देऊन शिजवायचं आहे. मीठ वगैरे पण घातले, तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. सो आपली भाजी इकडे होते, तोपर्यंत आपण तयारी करतो आहे दुसऱ्या भाजीची. तर आत्ता मी करते ही कांद्याची भाजी. तर हे 3 कांदे घेतलेत मी आणि 3 कांदे सोलून स्वच्छ धुवून घेतलेत आणि ह्या कांद्याचे आपल्याला ना असे डायसेस काढायचे आहेत, म्हणजे छोट्या छोट्या ज्या पाकळ्या आहेत ना एका कांद्याचे 4 तुकडे केलेत आणि त्याच्या आपल्याला ह्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आहेत. तुम्हाला जर वाटलं ना 2-2 पाकळ्या एकत्र ठेवायच्या तर तसंही तुम्ही करू शकता. मी सिंगल पाकळी अशी वेगळी वेगळी केली आहे, खूप छान होते आणि झटपट आणि एकदम टेस्टी पण लागते ही भाजी. आणि असं कुणाला वाटणारही नाही की जुगाडू भाजी आहे किंवा काय, खूप छान लागते. कधी गेस्ट वगैरे आले ना तर एक्स्ट्राची भाजी म्हणून ही भाजी एका दिवशी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. सो ह्या सगळ्या पाकळ्या मी बघा कांद्याच्या अगदी वेगळ्या वेगळ्या केलेत. आता आपण ही भाजी फोडणीला घालूयात. तर याच्यामध्ये जास्त काहीच तामझाम नाही, एकदम बेसिक अशी भाजी आहे. तर तेल गरम केलं, तेल जास्त नाही घालायचं, 1 छोटा चमचा मी तेल घातलं. त्याच्यानंतर जिरं फुलून द्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि 2 ओल्या मिरच्या आणि 1 सुकी मिरची घातली. 1 तमालपत्र घातलं, थोडंसं तोडलं मी त्याला आणि त्यानंतर 5-10 सेकंद हा मसाला परतला की त्याच्यामध्ये आलं आणि लसूण ठेचलेलं घातलं आहे. तुम्ही पेस्ट घातली तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे थोडंसं ठेचलेलं आलं लसूण घातलं की त्यानंतर लगेच आपल्याला ॲड करायचे आहेत हे कांदे जे आपण आता डायसेसमध्ये कट करून ठेवले होते. आणि ह्या कांद्यांना आता आपल्याला थोडा वेळ फ्राय करायचं लो फ्लेमवरती, जेणेकरून असे छोटे छोटेसे डाग त्याला येईल ना इथंपर्यंत, अगदी मऊ मॅश होईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा नाही. ह्याचं जे टेक्स्चर आहे ना, म्हणजे ह्याचा जो आकार आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे. कांदा अगदी मऊ पडून द्यायचा नाही. हलकासा जो क्रंचीनेस असतो ना तो भाजीमध्ये छान एक स्वीटनेस ॲड करतो. सो हलके हलके बघा इथं छोटे छोटे स्पॉट आलेत ह्या कांद्यावरती, एवढाच मी हा कांदा परतून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हलकंसं मीठसुद्धा घालायचं, हलकंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं. आणि इथे मी घातले हळद थोडीशी रंग येण्यापुरता आणि थोडंसं लाल तिखट. आपण मिरच्या घातले तर ते लक्षात ठेवून लाल तिखट घालायचं. धण्याची पावडर, थोडंसं गरम मसाला, हे बेसिक मसाले घातले की त्याच्यानंतर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं 1 मिनिटभर. जास्त वेळ परतायची काही गरज नाही, मिनिटभर परतलं की त्याच्यावरती आपण कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी आवर्जून घालायची, कसुरी मेथी बिलकुल स्किप नाही करायची. आणि थोडंसं घातलं आहे मी आमचूर पावडर. तुम्ही इथे टॉमॅटो यूज केलात ना अगोदर करा घाला, पण जेव्हा आपण कांदा घालतो ना त्यावेळेलाच. पण टॉमॅटो घातलेला नाही आहे आपण, म्हणून इथे मी थोडीशी 1/2 चमचा आमचूर पावडर घातली आहे. चव खूप मस्त येते ह्याच्याने. हे सगळे मसाले परतले की ह्याच्यामध्ये मी हे 2 मोठे चमचे साय घालते, जी आपली दुधावरची फ्रेश साई असते ना ती घालायची आपल्याला. ठेवलेली साय तुम्ही वापरू नका, ज्या दिवशी तुम्ही भाजी बनवणार ना त्याच दिवशी जी दुधावरून काढलेली साय असते ना अशी फ्रेश साई वापरायची. आणि बिलीव मी खूप मस्त लागते ही भाजी, कधीतरी करून बघा. तर इथं मी थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं मीठ घातलं. आणि आता आपल्याला भाजीला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. तर ही भाजी किती परतायची आहे ते तुमच्यावरती डिपेंड करतं. हां, जितका वेळ ही भाजी परतत राहणार तितका वेळ ह्या साईमधलं जे तूप आहे ना ते आपोआप रिलीज होतं आणि तितकं म्हणजे ह्या भाजीचा रंग पण वाढत जातो, म्हणजे गळत होत जातो. तर आता ऑलमोस्ट भाजी डन आहे. कांदा पण आपला हलका क्रंची आहे पण तो शिजला आहे पण व्यवस्थित.
सो मला वाटतं ही इतकीच भाजायला खूप आहे ना, तर मग सगळंच तेल खूप वरती येईल ना, ते अगदी जास्त ऑइली दिसेल, म्हणून आपल्याला सुरुवातीला जास्त तेल ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. सो आपली ही भाजी कांद्याची रेडी झाली आहे, खूप मस्त लागते, कधीतरी ट्राय करून नक्की बघा. सो मी ही काढून घेते, कढई मला लागेल ना परत, म्हणून मी ही काढून एका भांड्यामध्ये ठेवते. तो थोडंसं आहे ना, मी इकडे मिरच्या तळून घेते, दोन चार तोंडी लावून थोडंसं असं चावायला बरी पडते ना मिरची. तर थोडे थोडेसे कट लावलेत मी मिरचीला, आणि त्याच्यानंतर आपल्याला ही मिरची हलकी हलकी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्हाला वाटले ह्याच्यामध्ये चाट मसाला, लिंबू, मीठ काहीही लावू शकता, पण मी एक्स्ट्रा वरून काहीच ॲड नाही करणार आहे. बस अशीच फ्राय केलेली मिरची तोंडी लावण्यासाठी आज ताटामध्ये असेल. सो मिरचीला मस्त छान स्पॉट आल्यानंतर मी हे काढून घेतले, बघा डाग किती मस्त आलेत ना, तर हे काढून घेते. आणि आता बनवते मी इथं ही अगदी जुगाडूवाली चटणी. तर तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल मी नारळाच्या दुधाची आमटी बनवली होती, तर त्याचा जो वरचा चौथा असतो ना खोबऱ्याचा, तर तो थोडासा फ्रीजमध्ये शिल्लक होता, तर म्हटलं त्याची आता आपण बनवूयात चटणी. तर इथे ना मी थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं ह्या खोबऱ्यामध्ये, त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, आणि बाकी एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही. थोडंसं दाण्याचं कूट घातलं मी, अगदी 2 चमचे दाण्याचं कूट घातलं, आणि मी मिक्स करत होती, पण मिक्स करताना असं वाटलं मला की हे व्यवस्थित मिक्स नव्हतं, म्हणून त्याचा कलर एवढा येत नव्हता, म्हणून मी काय केलं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि फक्त एकदा म्हणजे 1-2-3 सेकंदासाठी फक्त मिक्सरचं असं फिरवून घेतलं. थोडंसं मला लाल तिखट कमी वाटतं म्हणून थोडंसं लाल तिखट अजून थोडासा दाण्याचा कूट मी वाढवला, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स पण व्हावं, चव पण चांगली यावी. आणि बघा मी मिक्सरमध्ये जरासं फिरवून घेतलं तर किती छान रंग आला लाल तिखटाचाही, आणि छान सगळं एकत्र मिक्ससुद्धा झालं, मीठसुद्धा अगदी व्यवस्थित ह्या खोबऱ्याला आणि दाण्यांना लागलेलं आहे. सो ही आपली अजून एक एक्स्ट्रा तोंडी लावणीला चटणी पण खोबऱ्याची रेडी झालेली आहे. असं जे आपल्या घरामध्ये आहे ना त्याच्यामध्ये आपण खूप छान काही बनवू शकतो. सो बाकी सगळं जेवण आपलं ऑलरेडी झालेलं आहे, बघा झटपट होतं, अगदी तुम्ही तासाभरामध्ये ही थाळी पूर्ण रेडी करू शकता. फक्त हे पीठ तुम्हाला एक तास अजून अगोदर मळून ठेवावं लागेल. आणि बघा इथे मी तुम्हाला दाखवते फर्मेंट, बघा पीठ किती छान झालं, ह्याच्यामध्ये जाळी बघा अगदी छान अशी जाळी पकडली, 2 तास मस्त रेस्ट केलं आहे पिठाने, आणि ही जाळी पकडणं खूप गरजेचं आहे, तरच आपलं जे नान आहे ते ना छान सॉफ्टसुद्धा बनले जातात आणि फुलतातसुद्धा खूप चांगले. तर आता थोडंसं मी ह्याला मळून घेते आणि थोडंसं मी तेल लावेन. मी बोलली होती ना 1 चमचा तेल आपण नंतर लावू, तर 1 चमचाभर तेल आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे आणि हलकं स्मूथ होईपर्यंत मळून घ्यायचं. तर तुम्ही ह्याला जर लोखंडाच्या तव्यावरती बनवत असाल किंवा कढईवरती बनवत असाल, कशावरही बनवू शकता. तर माझ्याकडे लोखंडाचा तवा नाही आहे, तर हा ॲल्युमिनियमचा तवा आहे, तर त्याला मी तवा थंड असतानाच अगदी 2-3 थेंब फक्त तेल लावून घेतलं आणि त्याला मी आता गरम करायला ठेवले. सो आता आपण नान लाटतो आहे. तर बेसिकली नान लाटत जेव्हा आपण असतो ना, तर त्यावेळेला काय करायचं, जास्त जाड पण नाही ठेवायचे, जास्त पातळ पण नाही ठेवायचे, चपातीपेक्षा हलकेसे जाड ठेवायचे. जास्त जर जाड ठेवलं, आपल्याकडे काय तंदूर नाही आहे, तर ते व्यवस्थित शेकला जाणार नाही आणि त्यामुळे आपलं पोट बिघडू शकतं, भलेही जरी गव्हाचे असतील मैद्याचे नसतील तरीसुद्धा. तर ह्याच्यावरती मी हे जे काळे तिल असत ना, तर ते घातलेत, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली, बस एकदा लाटणं फिरवून घेते ह्याच्यावरती, आणि असा लांबट आकाराचा नान खूप छान दिसतो. तर असा मी लांबट आकार केला आहे, त्यानंतर ह्याला मी उलटं केलं आहे, आणि आता उलट्या साईडला ना आपण हलकं हलकं ह्याला पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून हे तव्याला छान चिकटतील. जास्त पण नाही लावायचं, मी ब्रशने लावते हळूहळू पाणी, जेणेकरून ते जास्त पण नाही लागणार. आणि गरम तव्यावरती मीडियम फ्लेम ठेवायची आपल्याला, लो पण नाही करायची, हाय पण नाही करायची, आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे नान छान त्याच्यावरती जे छोटे छोटे बबल्स येतात ना, तोपर्यंत आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती असंच ठेवायचं, म्हणजे एक साईडच्या छान भाजलं जाईल. आणि इथे बघा छान ते फुलायला लागलं की मग तवा आपण उलटा पकडून ह्याला मस्त सगळीकडे तवा हलवत हलवत सगळीकडे गोल तवा फिरवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळ्या बाजूंनी भाजलं जावं. तुम्हाला सांगते खूप मस्त लागतात, म्हणजे आता मला व्हॉइस ओवर करते ना तेव्हाही असं वाटते की ते खावं, इतके छान झाले होते. गरजच नाही आपण मैद्याचंच केलं पाहिजे किंवा काय. आणि जे तुम्ही बघू शकता ह्याचा रंग इतका सुंदर आला आहे ना, आणि गव्हाच्या पिठाचे पण खूप छान झाले होते. नक्की कधीतरी करून बघा. आणि हे रिमूव्हसुद्धा खूप पटकन होतात ना, असे काही चिकटत वगैरे नाहीत,
तर बघा अगदी मस्त, आणि खालच्या साईडून बघा छान अगदी हे मस्त दोन्ही साईडून मस्त भाजलेले आहेत. सो आता मी ह्याला थोडंसं हलकं हलकं बटर लावून घेते गरम असताना, जेणेकरून बटर लवकर विरघळतं ना. आणि ते बटर लावलं ना किंवा तूप लावू शकता, पण ते अगदी छान शायनी शायनी मस्त दिसतात बघा ना. आत्ताच असे खावेसे वाटतात आहे ना, खूप छान मस्त लागतात. हे चवीलेसुद्धा नक्की करून बघा. तसंच मी बाकीचे पण सगळे करून घेते फटाफट, आणि मग आम्ही गरमागरम खायला बसतो. खूप छान झालं होतं आजचं जेवण. नक्की करून बघा ही थाळी, तुम्हाला गडबडीच्या वेळेला म्हणा किंवा अचानक कोणी आलं तर म्हणा, किंवा घरामध्ये कोणी आलं आणि आपल्या घरामध्ये भाजीच नाही आहे, किंवा आता मी काय करू, त्यांना आपल्याला असं वाटतं ना काही असतं तर मी केलं असतं, पण काही नसताना पण आपण खूप छान असं त्यांना करून घालू शकतो. आणि बघा आपली ही आजची थाळी कशी दिसते, दिसायला पण तितकी सुंदर दिसते आहे ना, आणि चवीला पण तितकी छान झाली होती. एकदम सॉफ्ट झाले होते आपले नान, कारण ते इनोमुळे चांगले फर्मेंट झाले होते. तुम्ही सोडा पण घालून ठेवा, फक्त एक दोन तास अजून एक्स्ट्रा तुम्हाला फर्मेंट व्हायला ठेवावं लागेल. बस आजचा हाच होता आमचा डिनर, खूप छान झाला होता. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. सो आत्ता किचन होतं आहे संध्याकाळपुरतं बंद, तर ही मी आवरून घेते, भांडे वगैरे घासते, आणि त्यानंतर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय.